और विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. युको बँक यांच्या आस्थापनेवर इथे भरती निघालेली आहे. तर कुठली भरती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सो सध्या मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेअंतर्गत प्रत्येक आस्थापनेत ॲप्रेंटिसशिपचा वॅकन्सीज इथे निघत आहेत. त्याच पद्धतीने ही ॲप्रेंटिसशिपची थर्ड वॅकन्सी बँकेची आपण रेकॉर्ड करत आहो. या अगोदर सेंट्रल बँकेची भरती इथे निघाली होती, त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेची निघाली होती आणि आता युको बँकेचीसुद्धा ॲप्रेंटिसशिपची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे. सो मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिसशिपचा लाभ इथे भेटणार आहे. त्याच धर्तीवर ॲप्रेंटिसशिपच्या या ॲड इथे प्रसिद्ध केल्या जात आहेत. सो बघूयात यात स्टायपेंड आपल्याला किती भेटणार आहे ती. सो एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटिसशिप अंडर द ॲप्रेंटिसशिप ॲक्ट 1962, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन हे 2/7/2024 ते 16/7/16 जुलै हे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट इथे असणार आहे. सो कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू द वेबसाईट. सो nats.education.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. स्टेप्स इथे लक्षात घ्या. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एंगेजमेंट इन वन स्टेट ओनली. एका स्टेटमध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू इन्शुअर दॅट दे फुलफिल एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एंगेजमेंट ऑन द डेट ऑफ एलिजिबिलिटी. डिटेल्स इन्फॉर्मेशन अबाउट द कंडक्ट ऑफ अ ऑनलाईन रिटन टेस्ट इंटरव्ह्यू, लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स अँड द रिझल्ट ऑफ द कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली क्वालिफाईड फॉर सिलेक्शन विल बी मेड अवेलेबल ऑन द बँक वेबसाईट. सो महत्त्वाचा अपडेट्ससाठी तुम्हाला www.yukobank.com/career इथे जाऊनसुद्धा चेक करता येणार आहे. स्टेट वाईज सीट ऑफ ॲप्रेंटिसशिपच्या ज्या आहेत त्या आपण बघूयात. तर महाराष्ट्रामध्ये आपण किती व्हॅकन्सी आहेत हे बघूयात. सो महाराष्ट्रामध्ये टोटल 31 वॅकन्सी युको बँकेच्या ॲप्रेंटिसशिपसाठीच्या आहेत. कॅटेगरी वाईज इथे डिटेल्स आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरू इच्छिता त्याच्या डिटेल्स तुम्ही इथे रीड करू शकतात. एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे लक्षात घ्या. नॅशनॅलिटी अँड सिटिझनशिप इंडियाची असणं गरजेचं आहे. तुमचं एज हे 20 वर्ष ते 28 वर्ष 1 जुलै 2024 पर्यंत असणं गरजेचं आहे. मॅक्झिमम एज इंडिकेट इन फॉर अनरिझर्व अँड EWS कॅन्डिडेट्स. यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे. SC ST 5 वर्ष, OBC नॉन क्रिमिलेअर 3 वर्ष, PWD SC ST 15, PWD OBC 13 आणि PWBD अनरिझर्व यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. विडोज, डायवोर्सी वुमन्स अँड वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड यांच्यासाठी 35 वर्ष असणार आहे आणि अनरिझर्व यासाठी 38 वर्ष OBC साठी आणि 40 वर्ष SC ST साठी असणार आहे. सो तुम्ही सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल एज रिलॅक्सेशनसाठी तुम्ही ते युटिलाइज करू शकतात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट्स रेग्युलर बॉडीज. द रिझल्ट ऑफ द क्वालिफिकेशन मस्ट बी हॅव बीन डिक्लेअर ऑन 7/1/2024 म्हणजे 1 जुलैच्या अगोदर तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर्ड असणं आणि तुमच्याकडे मार्कशीट असणं गरजेचं आहे. जे कॅन्डिडेट्स आता लास्ट इयरची एक्झाम ज्यांनी दिली असेल पण त्यांचा रिझल्ट अजून लागलेला नसेल तर असे कॅन्डिडेट्ससुद्धा या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल नाही आहेत. ज्यांच्याकडे रिझल्ट आहे ते कॅन्डिडेट्स इथे ॲप्लिकेबल आहेत. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग हे एका वर्षाचं असणार आहे. ज्या दिवसापासून कॉन्ट्रॅक्ट साईन केला जाईल त्या दिवसापासून असेल. स्टायपेंड तुम्हाला
अ मंथली स्टायपेंड 15,000 इन्क्लुडिंग सबसिडाइज अमाउंट ऑफ इफ एनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शाल बी पेड टू बी अप्रेंटिस ड्यूरिंग द पीरियड ऑफ अप्रेंटिसशिप. तर 15,000 तुम्हाला स्टायपेंड इथे दिली जाणार आहे. द अप्रेंटिस आर नॉट एलिजिबल फॉर एनी अलाउन्सेस बेनिफिट. युको बँक विल मेक पेमेंट ऑफ 10,500 इन टू द अप्रेंटिस अमाउंट ऑन अ मंथली बेसिस. गव्हर्नमेंट शेअर ऑफ स्टायपेंड 4,500 विल डायरेक्टली क्रेडिटेड टू अप्रेंटिस बँक अकाउंट थ्रू DBT मोड ॲज पर एक्सटेंट गाईडलाईन. तर 4,500 आपल्याला गव्हर्नमेंटकडनं देण्यात येणार आहे आणि 10,500 हे युको बँकेकडनं देण्यात येतील. अशा पद्धतीने टोटल 15,000 स्टायपेंड तुम्हाला एका वर्षासाठी इथे भेटू शकते जर तुमचं या प्रोसेसमध्ये सिलेक्शन होत असेल तर. सो टेस्ट ऑफ लोकल लँग्वेजमध्ये तुमची टेस्ट इथे कंडक्ट केली जाणार आहे. ट्रेनिंग हवर्स, द डेली हवर्स ऑफ अ ट्रेनिंग विल बी ॲज ॲप्लिकेबल टू द क्लेरिकल स्टाफ ऑफ द बँक. सो मोड ऑफ सिलेक्शन असेल, सिलेक्शन विल बी डन थ्रू स्क्रीनिंग अँड पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट ॲट बँक सोल डायरेक्शन. हाउएवर इन द इव्हेंट दॅट अ हाय व्हॉल्यूम ऑफ ॲप्लिकेशन, द बँक रिझर्व द राईट्स टू कंडक्ट द रिटन टेस्ट ॲट द सोल डिस्क्रिशन. इन सच केस द सिलेक्शन प्रोसेस मे बी कंडक्टेड सोलली थ्रू द रिटन टेस्ट. सो जास्त फॉर्म आल्यावर रिटन टेस्ट कंडक्ट करण्यात येईल. फॉर्म जर लिमिटेड असेल तर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सिलेक्शन तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. एंगेजमेंट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स इज सब्जेक्ट टू हीज हर बीइंग डिक्लेअर्ड मेडिकली फिट कॅन्डिडेट्सलाच इथे संधी देण्यात येणार आहे. अदर टर्म्स ऑफ एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप तुम्ही इथे रीड करू शकता. PDF तुम्हाला डिटेल आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल, तिथून तुम्ही डिटेल्स रीड करू शकता. सो यासाठी तुम्हाला अगोदर nats.apprenticeship.nats.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अगोदर अप्लाय करायचं आहे. nats.education.gov.in किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टलला जाऊन तुम्हाला रजिस्टर अगोदर करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला युको बँकेच्या अप्रेंटिसशिपचे ॲप्लिकेशन दिसेल, तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. वरच फॉर्मची प्रिंटसुद्धा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे फर्दर रेफरन्ससाठी. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.